जयवंतराव सावंत प्रदेशांच्या वतीने होणाऱ्या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे. यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे आणि विवाह सोहळ्याची देखील जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम झालेल्या जयवंतराव सावंत प्रतिष्ठानचं सामाजिक कार्य आकाशाला गवसणी घालणार आहे. देशानं मला काय दिलं याचा विचार न करता मी देशाला काय देऊ शकतो हा विधायक विचार अखंड समोर ठेवून समाजातील हजारो गोरगरिबांच्या मदतीला धावणारं जयवंतराव सावंत प्रतिष्ठान. आजवर जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो वधूवरांच्या रेशमी गाठी बांधल्या आहेत. सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष सावंतांच्याच मुलाचा होणारा विवाह समाजासमोर आदर्श निर्माण करणार आहे. उद्या रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1:31 सनई चौघड्याच्या मंगल मैसुरात शाही विवाह सोहळा सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यावर होत आहे. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय. या विवाह सोहळ्यामध्ये ऋतुराज आणि ऋषिराज नवसंसाराची वाटचाल करण्यास सज्ज झाल्यानं सावंत परिवारावर प्रेम करणारे जिल्ह्यातील हजारो चाहते भैरवनाथ शुगरकडे आगेकूच करू लागलेत. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भैरवनाथ शुगर येथे प्रमुख उपस्थिती असल्यानं चोख पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून या विवाह सोहळ्यासाठी सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव, सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे, सिने अभिनेते किरण गायकवाड, सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आदींची देखील उपस्थिती राहणार असल्याचं भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी सांगितलंय. या प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आदींची देखील उपस्थिती होती.